नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमित्रिणो मी अधिकारी आपला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण गेल्या दोन तीन दिवसांपासून संयुक्त पूर्वपरीक्षेत परीक्षेसाठी नियोजन करत आहोत आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पन्नास दिवसांचं नियोजन केलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की प्रत्येक दिवशी आपण एक एक व्हिडिओ त्या दिवसाच्या अभ्यासक्रमावर आधारित बनवूया मित्रांनो हा जो आपला तिसरा व्हिडिओ आहे याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच त्याला बघा आणि त्यानुसारच आपल्या अभ्यासाचं नियोजन करा मित्रांनो हा जो अभ्यासाचा मी तुम्हाला नियोजन करून देणार आहो हे या अभ्यासाचे या अभ्यास पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला सत्तर प्लस मार्क आरामात मिळू शकते मित्रांनो म्हणून अभ्यास करताना तुम्ही हे सगळे पॉईंट आधी एका नोटबुकवर लिहून ठेवा आणि दिवसभर ते तुम तुमच्या डोळ्याखालून असू द्या आणि त्यानुसारच अभ्यास करा चला तर मित्रांनो सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला मित्रांनो आजचा आपला तिसरा दिवस आहे आज बघा पॉलिटिक घटकातलं तुम्हाला काय असेल तर संघराज्य आणि राज्यक्षेत्र यावर जर विचार केला तर येत्या म्हणजे दोन हजार अकरापासून दोन हजार एकोणीसपर्यंत आयोगाने आठ प्रश्न यावर विचारलेला आहे संघराज्य आणि त्यांचे राज्यक्षेत्र मग कलम एकशी संबंधित क्षेत्रफळ असेल किंवा मग कलम दोनशी संबंधित नवीन राज्य स्थापन करणे वगैरे हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी यात येणार आहे मित्रांनो म्हणून संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र हा परफेक्ट करून ठेवा आजच्या दिवशी त्यानंतर दुसरा आहे आपलं हिस्ट्रीमधला हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री काय आहे तर गव्हर्नर जनरल गव्हर्नर जनरल कधीपासून करायचे तर एकोणीसशे त्र्याहत्तरपासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत मित्रांनो हा जो मी तुम्हाला पार्ट दिला आहे गव्हर्नर जनरलचा हा थोडा किचकट पार्ट आहे त्यामुळे आपण याला दोन दिवसाच्या कालावधीमध्ये संपूया त्यामुळे आज गव्हर्नर जनरल पूर्ण न करता अठराशे सत्तावन्नच्या उठावापर्यंत जेवढे गव्हर्नर जनरल होईल तेवढे करा आणि अठरावे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतरचे आपण गव्हर्नर जनरल उद्या करूया ओके मित्रांनो आणि जर यावर प्रश्न विचारले बघितले तर एकोणीस प्रश्न आयोगाने यावर विचारलेला आहे गव्हर्नर जनरल्सवर आता तिसरा आहे जिओग्राफी जिओग्राफीमध्ये आज आपल्याला काय करायचं आहे तर महाराष्ट्राची नदी प्रणाली फक्त महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रामध्ये मग कोणती नदीचं उगम कुठं होतो मग त्याला जलविभाजक कोणतं आहे असे जे सगळे प्रश्न विचारले आहेत आयोगाने ते एकूण तीस प्रश्न विचारलेले आहेत आत्तापर्यंत म्हणून मित्रांनो जिओग्राफीमध्ये अभ्यास करताना अधिक प्रश्नांचा आढावा घ्या कोणकोणते प्रश्न आयोगाने त्या टॉपिकवर विचारले आहेत ते एकदा डोळ्याखालून घाला आणि त्यानंतरच प्रणाली अभ्यास या घटकाला अभ्यासाची सुरुवात करा मित्रांनो प्रश्न प्रश्न नेहमी आपल्या डोळ्याखालून प्रश्नाचा आप प्रश्ना सराव जास्तीत जास्त करत राहा मित्रांनो कारण हाच एक आपल्याला आहे की आपल्याला अभ्यासाची नेमकं का काय वाचायचं आहे आणि ने नेमकं ते कसं वाचायचं आहे हे आपल्याला सांगते म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न प्रक्रिया सॉल्व करा ओके मित्रांनो चौथा विषय जो आहे आपला तो इकॉनॉमिक्समधला आहे त्यात काय काय आहे का तर मानव विकास अहवाल यावर आयोगाने एकूण सहा प्रश्न विचारलेला आहे मग त्याचे निर्देशांक किती आहेत त्यात कोणकोणते घटक समाविष्ट आहेत या सगळ्या या सगळ्या या सगळ्या गोष्टींचा अहवाल आपण याच्यात घेणार आहोत ओके मित्रांनो आपला विज्ञानातील घटक आहे उत्सर्जन संस्था काल आपण दोन संस्था बघितल्या होत्या पहिल्या दिवशी म्हणजे डेवनला काय तर रक्ताबेसन संस्था बघितली त्यावरचे प्रश्न आपण अभ्यासले दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे काल काल काय बघितलं होतं तर श्वसन संस्था बघितल्या होत्या आणि आज तिसरी म्हणजे उत्सर्जन संस्था बघणार आहोत यावरही दोनच प्रश्न विचारले गेलेले आहेत आता चालू घडामोडीचा जर विचार केला मित्रांनो तर चर्चेतील व्यक्ती चर्चेतील व्यक्तीमध्ये आपण काल काय बघितलं होतं तर पहिल्या दिवशी बघितली होती नियुक्ती आणि काल काय बघितलं होतं निधन वार्ता मित्रांनो आज हे दोन्ही एकदा परत रिवाईज करा चांगले कारण आपल्याला दोन प्रश्न यातून पडणं अपेक्षित आहे चर्चेतील व्यक्तींवर आणि मित्रांनो रिझनिंगसाठी आपल्याला काय करायचं आहे तर जे आपण काल काय बघितलं होतं तर दोन हजार एकोणीसच्या परीक्षेतील शेवटचे पंधरा प्रश्न म्हणजे रिझनिंगवरचे पंधरा प्रश्न आज दोन हजार अठराच्या पेपरमधले रिजनिंगवरचे पंधरा प्रश्न सॉल्व करूया हे प्रश्न प्रत्येक प्रश्न वाचून तुम्ही स्वतःच्या हाताने ते सॉल्व करा कुठे अडलं ते तुम्ही एकदा पुस्तकात बघा किंवा यूट्यूबवरही काही खूप छान व्हिडिओ अवेलेबल आहे ते तुम्ही व्हिडिओ बघा ओके मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा घटक कोणता आहे तर कंबाईन दोन हजार अठराचा पेपर सॉल्व्ह करणे मित्रांनो आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक पेपर सॉल्व्ह केला होता तो होता कंबाईन दोन हजार एकोणीसचा त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये त्याचं विश्लेषण विश्लेषण करायला मी तुम्हाला सांगितलं होतं डेली शेड्यूलमध्ये आणि आज दोन हजार अठराचा पेपर सॉल्व्ह करा याचं याचं जे विश्लेषण आहे दोन हजार अठराच्या पेपरचं ते उद्याच्या शेड्यूलमध्ये तुम्ही करायला पाहिजे ओके okay, मित्रांनो त्यामुळे आज दोन हजार अठराचा पेपर सॉल्व्ह करा मित्रांनो खूप कमी वेळ आपल्याकडे राहिला आहे आणि हा वेळ नुकताच निघूनही जाईल आजपर्यंत आपण बघितलं वेळ एवढा फास्ट निघून जातो आहे लॉकडाऊनचा पिरियड लॉकडाऊनचा पिरियड चार महिन्याच होता परंतु चार महिने, महिने कसे निघून गेले हे आपल्याला माहिती नाही मित्रांनो आता फक्त या पन्नास दिवसामध्ये सिरियसनेसने अभ्यास करा जेवढा तुम्ही इनपुट देऊ शकता तेवढा जास्त इनपुट यात द्या कारण नक्कीच आपल्याला आउटपुट मिळेल आणि आउटपुट आपल्याला कसं काढायचं तर पी एस आय एस टी आय एस ओ या सगळ्यांचे कटऑफ हो आपल्याला पार करत काढायचं आहे सेवन्टी प्लस म्हणूनच आप मित्रांनो आपला इथे टार्गेट काय सेवन्टी प्लस आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही एकदा आपल्या एका रफ पेजवर वगैरे लिहून घ्या आणि दिवसभर तो डोळ्याखालून ठेवा कारण या कारण या आठ घटकांचा अभ्यास आपल्याला दिवसभर करायचा आहे तर कमीत कमी अभ्यास आपल्याला आठ तास आणि जास्तीत जास्त तुमच्या भरशावर तुम्हाला किती जेवढा आवडेल तेवढा करा मित्रांनो पण कमीत कमी, -कमी आठ तासाचा अभ्यास तुमचा नेहमी झाला पाहिजे आज झाला पाहिजे ओके मित्रांनो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जोडून राहा आपल्या मी अधिकारी आपले यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो